हॅलो गाईज, वेलकम बॅक टू यमी डायरीज. आज आपण वडापाव बनवणार आहोत. वडापाव सर्वांनाच आवडतो आणि ही रेसिपी खूप इझी आहे घरी बनवण्यासाठी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. तुम्हाला आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. या रेसिपीमध्ये मी होममेड पाव वापरत आहे. याची रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता. याची लिंक मी दिलेली आहे खाली. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि त्यासोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. वडापावसाठी आपण सर्वात अगोदर कोटिंग बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे एका बाऊलमध्ये अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ, चिमूटभर बेकिंग सोडा, खायचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा चिमूटभरच वापरा. जास्त जर टाकला तर वडे तळताना तेल खूप जास्त शोषून घेते ते, त्यामुळे बेकिंग सोडा चिमूटभरच वापरायचा आहे. आणि पाणी टाकून याचं बॅटर बनवायचं आहे घट्ट असं. तुम्ही वडापावचं बॅटर बघितलं असेल ते खूप घट्ट असते. ते थोडं पाणी टाकून याचं बॅटर बनवायचं आहे. बॅटर बनवताना याच्यामध्ये गाठी राहता कामा नये. इथे मी घट्ट असं बॅटर बनवून घेतलेलं आहे. बॅटर बनवल्यानंतर याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे, त्यामुळे वडे फुगतील पण आणि क्रंची पण होतात. बॅटर बनवून झालेलं आहे. आता आपण आलूची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी ते 3 बटाटे घेतलेले आहेत उकडून, आलं मिरचीची पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर घेतलेलं आहे. सर्वात अगोदर एक पॅन गरम करायची आहे. पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकायचं आहे. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे अर्धा चम्मच. मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे अर्धा चम्मच. यानंतर याच्यामध्ये कढीपत्त्याचे पाने टाकायचे आहेत 4-5. आणि हिरवी मिरची, अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे. मी 5 हिरवी मिरची घेतली होती, 1 आल्याचा तुकडा आणि 4-5 लसूणच्या पाकळ्या घेतल्या होत्या. त्याची पेस्ट बनवली आहे, जाडसर अशी पेस्ट बनवा. ती पेस्ट टाकायची याच्यामध्ये आणि याला परतून घ्यायचं 1 ते 2 मिनिट. त्यानंतर हळद टाकायची आहे. हळद थोडी जास्त वापरा, त्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो. यानंतर याच्यामध्ये आता बटाटे टाकायचे आहेत. हे उकळलेले बटाटे आहेत, त्याला स्मॅश करून घेतलेलं आहे. स्मॅश जास्त करू नका, बटाटे थोडे जाडसर असले तर खूप छान होतात. त्यानंतर मीठ टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे. एक ते दोन मिनिट याला परतून घ्यायचं आहे. यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि 1 लिंबाचा रस टाकायचा आहे. आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यासाठी चटणी बनवणार आहोत. इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून आणि तीळ पण भाजलेले आहेत व लसूण थोडासा भाजून घेतलेला आहे गरम तेलामध्ये. चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, तीळ आणि लसूण टाकायचं आहे. तुम्ही खोबरं पण वापरू शकता इथे भाजलेलं. 1 चम्मच लाल तिखट, गरम मसाला अर्धा चम्मच, मीठ अर्धा चम्मच आणि जिरं टाकून याची एक पावडर बनवायची आहे. इथे मी मिक्सरवरून बारीक करून घेतलेलं आहे याला. आता आपण जे अगोदर भाजी बनवली होती त्याच्यात आपण बॉल बनवून घेणार आहोत. भाजी थंड झालेली आहे, त्याच्यात बॉल बनवून घ्यायचे आहेत. गोल शेपमध्ये बॉल बनवायचे आहेत याचे. अशा प्रकारे मी बाकी सर्व बॉल बनवून घेतलेले आहे. तेल मी इथे गरम करण्यासाठी ठेवले होते अगोदर. आता हे बॉल तळून घ्यायचे आहेत. जे अगोदर आपण बॅटर बनवलं होतं बेसनचं, त्यामध्ये हे वडे डीप करायचे आहेत. वडे डीप करताना त्याला थोडं हाताने प्रेस करा आणि त्यानंतर याला बेसनच्या बॅटरमध्ये डीप करा. व आता याला तळून घ्यायचे आहेत. आता बारीक गॅसवरती तळायचे आहेत. अशा प्रकारे बाकी सर्व वडे तळून घ्यायचे आहेत. गॅस मीडियम ठेवा यासाठी. अशा प्रकारे मी बाकी सर्व वडे तळून घेतलेले आहे. आता आपण वडापाव बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य पाव, वडे, चिंच चटणी, हिरवी चटणी आणि लसूणची चटणी आणि भा तळलेली मिरची पण वापरू शकता, हे ऑप्शनल आहे.
पावला मधातून कट करायचं आहे सेंटरमधून. खालच्या बाजूला चिंचेची चटणी लावायची आहे. याची रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता. याची लिंक दिलेली आहे मी. वरच्या साईडला हिरवी चटणी लावायची आहे. याची पण रेसिपी आहे माझ्या चॅनलवरती. किंवा तुम्ही ग्रीन चिली सॉस पण वापरू शकता या हिरव्या चटणीच्या जागी. आता आपण अगोदर जी चटणी बनवली आहे लसूणची ती टाकायची आहे. सर्व साईडने स्प्रेड करून घ्यायची ती चटणी. यामध्ये तळलेला वडा ठेवायचा आहे. आता वडापाव रेडी आहे खाण्यासाठी. तुम्ही बघू शकता ही रेसिपी किती इझी आहे घरी बनवण्यासाठी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. तुम्हाला आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व त्यासोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.